मुलीची आई आणि मुलगी बोलत नसल्याच्या रागातून तरुणाने अल्पवयीन तरुणीचा राहत्या घरात गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. चाकण औद्योगिक वसाहतीतून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रीती कुमारी साह असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे, तर विष्णू कुमार असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आणि मृत तरुणी बिहार राज्यातील एकाच गावातील रहिवाशी आहे. दोघांचंही कुटुंब चाकण येथील नाणेकरवाडी नोकरीसाठी वास्तव्यास आहे. त्यातच पीडित मुलीची आई आणि विष्णू कुमार एकाच कंपनीत काम करत होते. मात्र दरम्यानच्या काळात दोन्ही कुटुंबात वाद झाला, त्यामुळे मृत मुलीच्या आईने आरोपी तरुणासह त्याच्या कुटुंबातील व्यक्तींशी बोलणे सोडले. दरम्यान आई बोलत नसल्याने मृत मुलीनेही आरोपीसोबत बोलणे सोडले. याचा राग मनात धरून आरोपी विष्णू कुमार याने प्रीती कुमारी घरात एकटी असल्याचे बघून तिची गळा दाबून हत्या केली. या प्रकरणी मृत तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विष्णू कुमार याला अटक केली आहे.